अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर बोर्डी परिसरात बागायतदार शेतकऱ्यांचे संत्रा हे मुख्य पीक समजले जाते. यावर्षी मिरुग बहार चांगला फुटला होता. 40% बगीचे विकले गेले असून तोडण्या इतके झाले आहेत. मात्र अजूनही 60% बगीचे विकण्याचे व तोडण्याचे बाकी असताना अचानकपणे 1 मार्चच्या रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरुग बहारचे 35 रुपये किलो प्रमाणचे संत्राचे सौदे सुरू असताना अचानकपणे भाव घसरल्याने 20 रुपये किलो प्रमाणे भाव झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाव कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून हातातोंडाशी आलेला घास तोही निसर्गाने हिरावून घेतल्याने या आसमानी संकटाने पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे. संत्र्याच्या झाडावर असलेले मिरुग बहारचे संत्रे अर्ध्यापेक्षा जास्त काल रात्री वादळी वाऱ्याने तुटून खाली जमिनीवर पडले. अशातच सोंगणीला आलेला हरभरा गहू पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता त्वरित शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने मंडळ अधिकारी व तलाठी यांना द्यावे व शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट.